पार्टनरशिपमध्ये काय काम करत नाही, पार्टनरशिपमध्ये अपयश मिळू शकेल. मंगळाची पत्रिका असले, मंगळाची चौथी दृष्टी विवाहाच्या स्थानावर पडते आणि विवाहाचा कारक रवी जो ग्रह तो व्यवस्थानामध्ये गेल्यामुळे विवाहामध्ये अडथळे तयार झालेले आहेत. पत्रिका बघून लग्न करणं खूप गरजेचं होतं, हे इम्पॉर्टंट आहे. तरी सुद्धा पतीपत्नीची जी फ्रेम आहे, पतीपत्नी रिलेशनशिप चांगलं राहावं म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये बेडरूममध्ये नैऋत्य कोपऱ्यामध्ये वापरा, गॅरंटीडली पॉझिटिव्ह इफेक्ट हा होऊ शकतो. आणि डायमंड जो आहे 30 सेंटचा करंगळी छेदाच्या बोटामध्ये आणि पाचू करंगळीमध्ये, हे दोन रत्न तुम्ही वापरा. इच्छापूर्ती कुपीचा वापर करा. वास्तुशास्त्राचे माझे प्रोडक्ट आहेत हे तुमच्या घरामध्ये, जसं नवर जे आहे आणि गणपती माथापट्टी आहे की जे महत्त्वाची आहे घरामध्ये चांगली एनर्जी येण्यासाठी, आपतेष्ट जे आहे रिलेशनशिप जे आहे तुमचं चांगलं होण्याच्या दृष्टिकोनातून आहे. तुमच्या घराचा कुठला कोपरा कापला गेला असेल तर त्या दृष्टिकोनातून मिरर जो आहे, हा मिरर तुम्ही तुमच्या टॉयलेट बाथरूममध्ये आणि नाजलेल्या तुमच्या कट झालेल्या कोपऱ्यामध्ये तुम्ही वापरू शकता. आणि कुटुंबकामाची फ्रेम जी आहे ती पण तुमच्या पश्चिम दिशेला घरामध्ये हॉलमध्ये वापरा. तर या दृष्टिकोनाने सगळे उपाय केले तर गॅरंटी पॉझिटिव्ह इफेक्ट हा मिळू शकतो. गव्हर्नमेंट जॉब जो आता प्रोफेसर तर तुमचा गॅरंटी फायनल होऊ शकतो. थोड्याशी गडबड करू नका. सध्या रनिंग कंडिशन मी केलेले उपाय करा आणि वाटलंच तर तुम्ही व्यवसाय पण करू शकता, पार्टनरशिपमध्ये करू नका. नक्कीच निरंजन, यांना तुम्ही जे उपाय सांगितले त्याचा फायदा यांना नक्कीच होईल. सर, आता आनंद चतुर्थी नंतर पितृपक्षाला सुरुवात होईल. पितृपक्षामध्ये अनेकांना उपाय करण्याची इच्छा असते, तर घरगुती उपाय काय करता येऊ शकतात? ओके, पितृपक्षा क्वेश्चन विचारलं बरं झालं, कारण प्रॉब्लेम हा असा की माझा प्रोग्राम जायला आता 4 ऑक्टोबरलाच आहे, आता आधीमध्ये माझा प्रोग्रामच नाही आहे, त्यामुळं पितृपक्षाचा मुद्दा हा प्रश्न घेतला. तर या पितृपक्षामध्ये 15 दिवसाचा पाठ जो पितरांच्या शांतीसाठी असेल, तुम्हाला जे काही जन्म देऊन गेलेली जे तुमचे पूर्वज जे आहे त्या लोकांचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा, तुमच्या पूर्ण पुढच्या पिढीला मिळावा, हे दृष्टिकोन त्याच्यामध्ये असतो. तर यामध्ये तुम्ही पितृपक्षा दृष्टिकोनातून हे काम करू शकता. दररोज दुपारी 12 ते 2 या वेळामध्ये पितृपक्षाचे पूर्ण 15 दिवस उडीदाचे वडे जे असतात ते, दही, हे जर 2 फिक्स आयटम त्याच्यावेळी तुमच्या घरामध्ये जे काय तळलेलं किंवा जे काय स्वयंपाक तुम्ही करता तो नैवेद्य म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये घराच्या वरच्या बाजूला जो टेरेस असेल तुमच्या फ्लॅटवर, टेरेसला दक्षिण दिशेला आणि एका छोट्याशा लोटक्यामध्ये पाणी हे तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. दररोज 15 दिवस दुपारी 12 या वेळामध्ये. नाही जमलं तर डायरेक्ट पितृपक्षाचं अमावस्या आहे तेव्हा एक दिवशी जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल, पण हे जर 15 दिवस केलं तर बरं होईल असं मला वाटतं. त्यांना गॅरंटी तुम्हाला फायदा हा मिळायला हरकत नाही, हे तुम्ही करून बघा. सर, तुमचं स्वतःचं ऍप आहे, अनेक प्रोडक्ट तुमचे आहेत आणि त्याचंही प्रदर्शन होत असतं, त्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना सांगा. प्रदर्शन जे आहे ते या महिन्यामध्ये लक्षात घ्या, 17 सप्टेंबरला शनिवारी कमलाबाई जोशी डीएल वैद्य रोड म्हणजे सेना भवनच्या बॅक साईडला जे स्वामींचं मंदिर आहे कोइनर स्क्वेअरच्या बरोबर समोर, ते स्वामींच्या मंदिराला लागून माझं शोरूम आहे, पंडित शिवकुमार 124 नावाने व्हाईट कलरचा बोर्ड आहे, त्या ठिकाणी तुम्ही वाजे वास्तुशास्त्राचे प्रोडक्ट मुंबईकरासाठी मी उपलब्ध करून दिले, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन घेऊ शकता. तिथे असिस्टंट तुमचा प्लॅन जर घेऊन गेला तर कुठले प्रोडक्ट कसे वापरावे काय दोष सगळं तुम्हाला व्यवस्थित माझे वास्तुपंडित तुम्हाला सांगतील. त्याबद्दल माझेच प्रोडक्ट माझंच ॲप, तर त्यांचं डायट सांगण्यासंबंधी ते तुम्हाला गाईडलाईन देऊ शकतात. तर एक्झिबिशन जे आहे 17 सप्टेंबरला विठ्ठल मंदिर आहे दादरला, त्या ठिकाणी स्वामींच्या ते मठाजवळ तिथं आहे, मी त्या ठिकाणी असणार आहे. पत्रिकेसंबंधी अपॉइंटमेंट तुम्ही या शनिवारी आणि येत्या 24 तारखेला पण 24 सप्टेंबरला पण मी आहे दादरला, तेव्हा पण तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन मला भेटू शकता. त्याचवेळेला एक्झिबिशन पण त्या विठ्ठल मंदिराच्या वरच्या बाजूला 3000 स्क्वेअर फूटचा हॉल आहे त्यामध्ये आहे, एक्झिबिशन पण तुम्ही त्या आपण येऊ शकता. त्यावर पत्रिका पण तुम्ही मला दाखवायला अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता. जर फोन जे खाली दिलेले आहे ते लागले नाही तर SMS करू शकता, मला अपॉइंटमेंट पाहिजे किंवा मला हा प्रोडक्ट पाहिजे, आय वॉन्ट नवरजा किंवा काय, ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. नवरच्या संबंधी बोलता बोलता 7.5 या लोकांना त्या घरामध्ये 100% नवरजा लावा आणि ओम सम शनेश्वर नमः दररोज 108 वेळा याच्यामध्ये जप करा, गॅरंटीड तुम्हाला 17.5 तासा कमी होईल, का नवग्रह यंत्र बाकीची यंत्र याच्यामध्ये आहेत. पितृपक्षाच्या दृष्टीकोन सांगायचं मला उद्देश म्हणजे काली माता जी आहे ही तुमच्या घरामध्ये दक्षिणेच्या भिंतीला उत्तरेच्या भिंतीला दक्षिणेला तोंड करून लावा, की ज्यामुळे हे काली माताची जी फ्रेम आहे या फ्रेम संबंधी गॅरंटेडली तुम्हाला या पितृपक्षामध्ये किंवा काय तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेत कुठला दोष येऊ नये त्या दृष्टीकोनातून तुम्हाला गॅरंटेडली त्याचा फायदा होऊ शकतो. आणि या पितृपक्षामध्ये जी का वाईट एनर्जी घरामध्ये येते ती येऊ नये म्हणून गणपती जे आहे गणपती माथापुढे प्रत्येकाने घरासमोर ही लावायला दरवाज्यावर लावली पाहिजे, की ज्यामुळे ह्याच्या एनर्जी यंत्राच्या एनर्जीमुळे तुमच्या घराच्या दरवाज्याच्या एक्झॅक्टली समोर चांगली एनर्जी पसरते आणि घरामध्ये वाईट शक्ती आत येऊ शकत नाही. तर 18 सप्टेंबरला चंदवानी हॉल ताराबाई पार्क टेलिफोन कोल्हापूरला चंदवानी हॉलला 18 सप्टेंबरला एक्झिबिशन आहे, 17 सप्टेंबरला आणि 24 सप्टेंबरला दादरला कमलाबाई जोशीमध्ये मी आहे. खाली जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत ते कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही फोन करून आपण घेऊ शकता. आणि वास्तुपंडित 124 हे जे ॲप आहे ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला जे प्रोडक्ट पाहिजे ते ऑनलाईन डाउनलोड करू शकता. त्याबरोबर तुम्हाला वाटलं नवरजा पाहिजे फोन करून विचारू शकता. इच्छापूर्ती कॉपी फोन करून त्या नंबरला सांगतो तुम्हाला इच्छापूर्ती कॉपी पाठवा. तुम्ही फोन केल्यानंतर तुमच्या घरापर्यंत डायरेक्ट कुरिअरनं आम्ही हे प्रोडक्ट पाठवतो आणि त्यानंतर तुम्ही ते त्या ठिकाणी पैसे वगैरे असेल ते पे करू शकता. वास्तुपंडित होण्यासाठी कुणाला इंटरेस्ट असेल तर
फोन करू शकता या अनेक नंबरला आणि वास्तुपंडितचा कोर्स पुढच्या महिन्यामध्ये मी घेणार आहे. त्यासंबंधी तुम्ही स्वतः आम्ही दिवसभर तुम्हाला शिकवणार आहे वास्तुपंडित. ही तुम्हाला पदवीचं सर्टिफिकेट पण मी तुम्हाला देणार आहे आणि त्यासंबंधी अगोदर तुम्हाला मटेरियल पण दिलं जाईल. त्यासंबंधी जे काय फोन नंबर आहेत ते करा. लागले नाही तर कंटिन्यूअस फोन करू शकता. मुंबई टू पुणे, पुण्याला मुंबई, कुठल्याही फोनला कसाही फोन केला तर अपॉइंटमेंट तुम्हाला मिळू शकते. कधी कधी फोन उचलल्यानंतर एस एम एस करू शकता आणि तुम्ही वेळ ठरवून आलं तर खूप चांगलं होईल. अचानक जर आला आणि तुम्हाला जर काही घेतलं नाही तर राग म्हणू नका. कारण आमचं प्लॅनिंग असं असतं की अनेक वेळा लोक अनेक असे येतात आणि मग कधी मग तुम्हाला थांबायला लागतं. मग ते सगळे क्लायंट संपेपर्यंत तुम्हाला थांबायला लागतं. एखादा माणूस एक्स्ट्रा घ्यायचा असेल तर अपॉइंटमेंट घेऊन आता जास्त चांगलं होईल असं मला वाटतं. सर, तुम्ही नेहमीच कार्यक्रमामध्ये हे जे प्रोडक्ट आहे ते वापरता, त्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना सांगा. प्रोडक्टच्या दृष्टिकोनातून जे आहे ते 24 प्रोडक्ट आहेत. गायत्री मंत्र जो आहे, गायत्री मंत्र जो आहे, त्या गायत्री तत्सवितुर्णे भर्गो देवस्य धीहि महि धियो नः प्रचोदयात, हे जे 24 अक्षर आहे, त्या 24 अक्षरावर 24 प्रोडक्ट काढलेले आहेत. प्रत्येक प्रोडक्टचं काम हे वेगळं आहे. प्रत्येक प्रोडक्टमध्ये निघणारी एनर्जी वेगळी आहे आणि ती एनर्जी तुमच्या घराघरात पसरावी आणि घरामधली वाईट शक्ती आणि वास्तुदोष नाहीसा व्हावा असं माझं एक प्रांजळ इच्छा आणि अपेक्षा आहे. त्यासाठी दुबई, लंडन या ठिकाणी पुरवठे मिळतात. तर हे जे ऑनलाईन तुम्ही जाऊ शकता, हे कुबेर जायच्या पैशाच्या दृष्टिकोनातून घरामध्ये तुम्ही वापरू शकता. दरवाजाच्या तुमच्या बेडरूममध्ये ज्या ठिकाणी पैसे ठेवतात त्या ठिकाणी दक्षिणेच्या वाला उत्तरे दणकून कुबेर लावा आणि पैसे कपाट्यासमोर ठेवा. तर फायनान्शियली पण म्हणजे ग्रोथ या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेबसाईटला बघू शकता, वास्तुपंडितला बघू शकता आणि तुम्ही बाय करू शकता. नक्कीच सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आला आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं. महत्वाचं म्हणजे पत्रिका राशी या संदर्भात अनेक लोकांना माहिती नसते, ती माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना अजून डिटेलमध्ये पत्रिके संबंधी आपण नक्कीच आपला 4 ऑक्टोबरला कार्यक्रम होणार आहे. सरांचा पुन्हा एक 4 ऑक्टोबरला कार्यक्रम होणार आहे आणि त्यावेळी देखील तुम्हाला राशी संदर्भात आणि पत्रिके संदर्भातच अधिक माहिती मिळणार आहे. सर, तुम्ही आज आलात आणि आम्हाला एवढं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये या विषयासह इथेच थांबते. नमस्कार.